नाही का शुगर नाही कशी म्हणता तुम्ही शुगर नाही म्हणून बापा तुम्ही दवाखान्यात जसं तसं म्हणून मालूम आहे मला हो का चेक केला शुगर चेक करून टाकता आणि कुणी येत नाही का पीएससी पीएससीचे लोक ग्रामीणचे लोक हां येतात ना मग त्यांना माहीत आहे ना त्यांनी आहे ना ह्या गोष्टीची दाद घेतली पाहिजे त्यांना तुम्हाला माहीत नॉलेज नाही तर त्यांनी शुगरच्या बद्दल माहिती घ्यायला पाहिजे ना हां त्यांनी सांगायला पाहिजे शुगर चेक करा हे करा नॉर्मल आहे शुगर नॉर्मल आहे का नाही तुमची मुलगी कुठे आहे जी मनीषा बोला मनीषा देईल बोलो दवाखाना बी कर म्हणू दिले नाही दवाखाना जास्त कसं असते एमबीबीएस असते ना जास्त केलंच नाही फक्त आता पण तू मुंगेल असतं दवाखान तुम्ही जास्त कडे गेलं असतं ना एका वाजता आम्ही मी काय म्हणतो आम्ही तर चॅलेंज करतो फू केलं मग का हा फू गे काही होत नाही हा तुमची इच्छा समाधान करावा आता हे लई कमी पडलं मोठ पाय कसं खडे बारीक झालं आता हे काय आता नाही तर हात नाही लावू दे असं तुम्ही नाही का फक्त हे पातळ कपडा माशी नाही बसली सुतीवाला कपडा पण सुती पातळ नाही तुझे पुस्तक दाखव शाळेचे रुमालिया ही मुलगी का आली ते का नाही शिकवलं पाहिजे आहे ना तू तो हे पुस्तक आहे का कुठं लिहिता तू काही हो बरोबर तू शाळेत काय रे हा कोणत्या मग रेग्युलर शिकत नाही मग कपडे कपडे घालत नाही का मी मच्छी जाऊ दे ना मच्छर डेंग्यू होते मग हा अंग धुत आहे ठीक ठीक तू रे ठीक ठीक तू अभ्यास किभ्यास करता का साहेब काय अभ्यास करता का दात कसत नाही बरोबर दात कसत दात खावी ना मॅडम मग कीड लागले म्हणजे गावचे सर तुमच्या कॉन्व्हेशर पेक्षा आमच्या गोसाई हायस्कूलचं शिक्षण एवढं उत्कृष्ट आहे चांगले प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थी नाही समजत मित्र समजत शिक्षक चांगले आणि मित्र समजत त्या ते लोक स्वतःच्या स्वखर्चानं एक व्हॅन येते या गावामध्ये आणि पूर्ण विद्यार्थी शाळेमध्ये असे शिक्षक असावे प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक शाळेचा शिक्षकाला पगार भेटते त्यासाठी भेटते की जे मुलांना शिकू शकले पाहिजे आणि खेळती मिळतीचा वातावरण राहावं आता तर असं वाटतं की कळमेश्वरच्या शाळेत ऍडमिशन नाही करू पण आमच्या गोसाई हायस्कूलला जास्तीत जास्त ऍडमिशन घेईल आणि शिक्षणाचा दर्जा एवढा उत्कृष्ट आहे की खूप चांगलं आहे आमचे जे प्रिन्सिपल आहे गिरी सर ढवळे सर आहेत रत्नबारकी सर आहेत चोरे सर आहेत सगळे म्हणजे एवढे प्रांत आहे की त्या पोरांले शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त केव्हाही फोन करा शिक्षक आले ते त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतात बरोबर शाळा चांगले मला त्यांनी सांगितलं होतं ह्या मुलीला तुम्ही काही देऊ शकता का मी म्हटलं मंथली मी देऊ शकतो मंथली म्हणे मी म्हटलं पहिले पुस्तक आणि कपडे देईन म्हटलं होतं पण ती म्हणे पुस्तक आणि कपडे आमची शाळा देते म्हणे मग तुम्ही म्हटलं अन्न धान्य देऊ तर धान्य आमच्या इथं भेटतेच म्हणे तर मी म्हटलं ठीक आहे धान्य नाही तर मग रेग्युलर काही देऊ शकतं मी म्हटलं माझ्याकडून तेल किराणा जे काही होईल ते मी रेग्युलर देईन म्हटलं पण ही शाळेत जाईन त्या दिवशीपर्यंत शाळेत ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी भेटणार नाही हां शाळेची तिने मला प्रेझेंटी मिळाली तर मी तुला देईन हां जे किराणा तुझी आहे ना तू आहे ना दोघं जणांना किराणा चिठ्ठी आणायची माझ्यापाशी दोघांसाठी तेल किती लागते एक दीड किलो तेल लागत असेल किराणा तिखट मीठ तेल ते बी आहे सामान चहापत्ती आहे हे आहे ते ते तोडू देऊ ठीक आहे नमस्कार हे आमच्या ताई संगीताचे फलके आहे आणि त्यांच्यासोबत तुमचं नाव काय तुम्ही लिंग आहे ग्रामपंचायत सदस्य आहे ह्या दोघींनी मला ह्या मुलींपर्यंत आणलं घर आणलं तसं मला ढवळगुजींनी सांगितलं होतं की बा ही मुलगी अशी अशी म्हणजे मी ऍडमिट होऊन येणार होतो आम्ही दोघंजणं पण योग नाही आले आणि आज तुम्ही बोलावलं म्हणून मी येऊन गेलो विभागाने आणि चांगलं झालं असंच ह्या मॅडमनी कामं करावं आणि तुम्ही बी चांगलं सोशल काम केलं आमच्या इथं मोठे मोठे नगरसेवक आहे कमिशनला पण कोणत्याच कामाचे नाही फक्त किती पर्सेंट भेटते टक्का किती भेटते हा चक्करमध्ये जाते आणि इलेक्शन आलं तर बसतेच हां तसं काही विषय नाही नमस्कार असंच लोकांनी राजकारणात यायला पाहिजे आणि तुम्ही लोक राजकारणात राहिले पाहिजे नेहमीच पाहू दे पुस्तक नोटबुक दाखव
बुक पाहिजे होतं मला तुझे अक्षर पाहिजे तुझे अक्षर आपण विचार समजतो किती अभ्यास करू शकते एका गोष्टी.